अमृता फडणवीस खंडणी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स डिलीट करण्यासाठी अनिक्षा जयसिंगाने हिनं अमृता फडणवीस यांच्याकडे दहा कोटींची खंडणी मागितली असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलंय अनिल जयसिंगानीला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी मदत केली नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली अमृता फडणवीस यांनी मदतीला नकार दिल्यानंतर त्यांना अनेक व्हिडिओ क्लिप्स आणि मेसेजेस वकिलांनी सांगितलंय या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला एकवीस मार्च पर्यंत आता पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये नेमकं काय सांगितलंय आपण सविस्तर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अनिल जयसिंघानीची गुन्ह्यातून सुटकेसाठी एक कोटींची ऑफर मदतीला नकार दिल्यानंतर अनिक्षाकडून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग झालं व्हिडिओ व्हिडिओ क्लिप्स क्लिप्स नोट्स पाठवल्या अनिक्षानं अनिल जयसिंघानी यांच्या नावानं ना पाठवल्या वडिलांना मदत न केल्यास व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली अनिक्षाकडून अमृता फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला काम केलं नाही तर वाईट परिणाम होतील अशी धमकीही दिली व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दहा कोटी रुपये मागितले गोव्यामध्ये अनिष्ठा आणि अनिल वरती खंडणीचा गुन्हाही दाखल झालाय अनिल वरती गुजरात राजस्थान सह अनेक राज्यात सतरा गुन्हे दाखल आहे अनिल जयसिंघानीची गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी एक कोटींची मागणी झालेली होती